चवीचं गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। कोल्हापूर जिल्ह्याला छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी क्रीडा परंपरेचा वारसा दिला। त्यात कोल्हापूर जिल्ह्याच्या रांगड्या मातीत कुस्ती बरोबर कबड्डी, जलतरण आणि नेमबाजी खेळांचा विकास मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे। भारतीय खेळ म्हणून ओळखला जाणारा कबड्डी खेळात कोल्हापूर जिल्ह्याच्या गावागावात खेळाडू निर्माण होऊ लागले आहेत। मात्र राधानगिरी तालुक्यातील कौलव गावच्या खेळाडूंनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात कबड्डी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आपल्या शिवमुद्रा कबड्डी संघाचा दबदबा निर्माण केला आहे। राधानगिरी तालुका हा शाहू राजांचा तालुका, तलावांचा तालुका म्हणून ओळखला जातो। कुस्ती क्रीडा प्रकारात राधानगिरी तालुक्याने आपला ठसा उमटवला आहे। याच राधानगिरी तालुक्यात गेल्या 6 वर्षात कौलव गावात एक नवे वादळ कबड्डी खेळात निर्माण झाले आहे। शिवमुद्रा कबड्डी संघ कौलव या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये कबड्डी स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावत आहे। शिवमुद्रा कबड्डी संघाची सुरुवात कौलव सारख्या खेडेगावात या संघाचे कोच संग्राम उर्फ गुलू पाटील यांनी सुरू केली। सुरुवातीला कौलव गावात संग्राम पाटील यांच्या संघाकडे अनेकांनी अवहेलना केली, पण कोणत्याही परिस्थितीला न डगमगता शिवमुद्रा कबड्डी संघ सुरू केला। ग्रामीण भागात होणाऱ्या यात्रा, उरुस, माही, वाढदिवसनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेत शिवमुद्रा संघ पहिल्या बक्षिसांचा मानकरी ठरू लागला। बघता बघता अवघ्या 6 वर्षात महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील सुमारे 1000 ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवून शिवमुद्रा कबड्डी संघ अव्वल ठरू लागला आहे। महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात कोठेही कबड्डी स्पर्धा असो, त्या ठिकाणी जाऊन पहिला क्रमांक मिळवायचाच हा दृढ निश्चय घेऊन खेळाडू बाहेर पडतात आणि पहिला नंबर चे बक्षीस, शिल्ड व रोख रक्कम घेऊन येतात। अशी खासियत शिवमुद्रा संघाने निर्माण केली आहे। संपूर्ण राज्यात शिवमुद्रा कबड्डी संघ टॉप 1 मध्ये मुलांच्या गटात कोणत्याही वजन गटात आपले अस्तित्व टिकवून राहिला आहे। या संघाचा सराव कबड्डी कोच संग्राम उर्फ गुलू पाटील घेत असून सकाळ व संध्याकाळ नियमित सराव सुरू आहे। कबड्डीच्या बदलत्या तंत्राचा अभ्यास करण्याकरिता शिवमुद्रा संघाच्या वतीने कौलव गावात खेळाडूंना विशेष मार्गदर्शन, आढावा, कबड्डीच्या खेळाची आधुनिक कौशल्य, बदलते नियम यांचे चित्रफित दाखवून खेळाडू कणखर बनले जात आहेत। याचबरोबर आधुनिक फोम मॅट शिवमुद्रा संघाने खरेदी केली असून पावसाच्या वेळी मॅटवर सराव आणि हिवाळा उन्हाळ्यात प्रत्यक्ष मैदानावर सराव केला जात आहे। प्रो कबड्डी स्पर्धेसाठी तयारी सुरू आहे। आर दिनेश प्रतिनिधी, पत्रकार सागर धुंद्रे, राजोडी। ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।